पुढच्या दृष्टिकोनातून आपण ज्या शासनाच्या वेगवेगळ्या गाईडलाईन आलेल्या आहेत त्या आपण त्या इम्प्लिमेंट करत आहोत. आपल्याकडं इंटरनॅशनल एअरपोर्ट असल्यामुळं जे इंटरनॅशनल पॅसेंजर्स येतात त्याचं स्क्रीनिंग आपण 5 तारखेपासून चालू केलेलं आहे शासनाच्या गाईडलाईननुसार. त्यानंतर वेळोवेळी काही सूचना वाढत आल्या, त्याच्यात काही चेंज झाल्या, ज्या ज्या काही सूचना अद्ययावत होतात त्याप्रमाणे आपली कारवाई चालू आहे. त्यासाठी आवश्यक आयसोलेशन आणि वॉर्ड आणि क्वारंटीन ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण केलेल्या आहे. क्वारंटाईनसाठी आपली MLA हॉस्टेलला सध्या आपली व्यवस्था केलेली आहे. आजपर्यंत जे नेगेटिव्ह लिस्टमधल्या 7 कंट्रीज होत्या आपल्याला माहितीच आहेत, त्याच्यामधून आलेले जे पॅसेंजर्स आहेत त्यांना आपण तिथं नेत होतो. त्याच्यानंतर 24 तास आतापर्यंत ठेवण्याचं त्याच्यामध्ये गाईडलाईन्स होत्या. त्याच्यामध्ये या आज महाराष्ट्र शासनाने जो 7 कंट्री होत्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने अजून डिक्लेअर केले नाहीत, ॲड केले नाहीत, पण महाराष्ट्र शासनाने, कारण आपल्याकडे त्याच्यातले काही पेशंट सापडले, मग 3 कंट्रीज ॲड केलेल्या आहेत जे नेगेटिव्ह लिस्टमध्ये. त्याच्यामध्ये दुबई, सौदी अरेबिया आणि USA, म्हणजे 7 आणि 3 अशा 10 झालेल्या आहेत. यातले सर्व पॅसेंजर कंपल्सरीली क्वारंटाईनला जातील. त्यांचं ऑब्झर्वेशन केलं 24 आवर्स केलं ना, 24 आवर्स ऑब्झर्व नाही, ते ऑलरेडी आले त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केलेले आहेत. हां, त्या सगळ्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केलेले आहेत. पण इथून आजच्या फ्लाईटमधून जे येतील, हां, तर आता इथून पुढे 7 ज्या होत्या ते 7च्याऐवजी 10 कंट्रीजचे जे येतील त्यांना आम्ही क्वारंटाईनला घेऊन जाणार. त्यांना 24 तास ऑब्झर्वेशन खाली ठेवणार आणि जर असिम्प्टोमॅटिक असतील तर ऑब्झर्वेशननंतर त्यांना होम USA काय झालं. हां, ओके. तर ते एक त्याच्यामध्ये शासनाने, महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला. हा महाराष्ट्र शासन लेवलला झालेला, हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लेवलला नाही. पण इथं आपल्याकडे जे पेशंजर्स पॉझिटिव्ह सापडलेले आहेत हे USA सापडलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये ह्या 2-3 कंट्रीमध्ये सापडले, ते महाराष्ट्र शासनाने कॉन्शियस कॉल घेतला आहे की हे ॲड करायचे, जेणेकरून आपल्याकडे इंटरनॅशनल एअरपोर्ट असल्यामुळे ते आपला काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर 5 तारखेपासून आलेले 100% पॅसेंजर्स स्क्रीन केले जातात, त्यांना गायडन्स दिलं जातं. त्या गायडन्स दिल्यानुसार होम क्वारंटाईनच्या गाईडलाईन त्याच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. घरी राहा म्हणून सांगितलेलं आहे. महानगरपालिकेमार्फत आपण स्वतःची कंट्रोल रूम तयार केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पण एक कंट्रोल रूम आहे. महानगरपालिकेत कंट्रोल रूम करून 10 ठिकाणी 10 झोनल ऑफिस मेडिकल ऑफिसर आपण तयार ठेवलेले आहेत 10 झोनसाठी, जेणेकरून त्यांच्या विभागामधल्याच्या काही गोष्टी असतील तेही करतील. शासनाच्या निर्देशानुसार ज्या पब्लिक गॅदरिंग प्लेस आहे त्याच्यावरती आपण बॅन घातलेला आहे, त्या इम्प्लिमेंट पण केलं आहे. तसे रिपोर्ट पण माझ्याकडे आलेले आहेत, किती मॉल्स बंद झाले, काय झालं, सगळे माझ्याकडे रिपोर्ट 100% आपण बंद केलेले आहेत. त्याचबरोबर आपण आवाहन केलं आहे की मॅरेज हॉल्स आणि जे लॉन्स आहेत त्यांनीसुद्धा बंद ठेवावेत. आपण तशी ऑर्डर काढली नाही, पण बऱ्यापैकी रिस्पॉन्स आहे आणि गरज पडल्या ते पण आपल्याला बंद करता येतील, आवश्यकता वाटल्यानंतर आपण करू. आजच्या डेटपर्यंत आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये, रादर इंडियामध्येच, पण महाराष्ट्रामध्ये असं झालेलं आहे आणि इन्क्लुडिंग नागपूरमध्ये, की ज्या पॉझिटिव्ह केसेस सापडलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त बाहेरून आलेल्या केसेस आहेत, किंवा त्यांच्या एकदम क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आलेली केस आहे. की आपल्याकडे ज्या टोटल 4 केस पॉझिटिव्ह शहरामधल्या आहेत त्याच्यातल्या 3ही बाहेरून आलेले आहेत आणि 1 ज्या बाहेरून आलेला आहे त्याची पत्नी आहे इथं, म्हणजे कॉन्टॅक्ट झाला, हे 4च आहेत. यांचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत आपण ते कॉन्टॅक्ट केलेलं आहे. त्याचं सिम्प्टोमॅटिक असिम्प्टोमॅटिक कॅटेगरीशन आहे. जे सिम्प्टोमॅटिक होते त्यांना स्क्रीनिंगला आपण आणलेलं आहे. त्याच्यामध्ये हाय रिस्कमध्ये आम्हाला कन्फर्म 47 सापडले होते, लो रिस्कमध्ये 36 सापडले होते, असे टोटल 83. आत्तापर्यंत या आज त्याच्यामध्ये 4 आपण ॲड केलेले आहेत. प्रोग्रेसिव्ह आजच्या डेटपर्यंत 83 हे ट्रेस, हे जे कॉन्टॅक्ट होते त्याच्यामध्ये ट्रेस केलेले आहेत. त्याच्यापैकी 7 हाय रिस्कमध्ये सापडलेले आहेत आणि टोटल जे आहेत लॅब रिझल्ट जे आलेले आहेत यांच्या टेस्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह 4चे जे सांगितले ते 34 नेगेटिव्ह आलेले आहेत आणि 9चे रिपोर्ट अवेटेड आहेत, ते येतील. तर ही आम्ही फॉलोअप करत आहोत. याच्यामध्ये वॉच पूर्णपणे आहे. माझं आवाहन असं आहे की नागरिकांनी कृपा करून पॅनिक होऊ नये. घाबरून जाण्यासारखं या आजारामध्ये वेगळं काहीही नाही आहे. तो एक कोरोना व्हायरसच आहे. आपल्याकडे ऑलरेडी 4 ट्रेड्स होते, हा नवीन ट्रेड्स आहे. एक मिनिट, मुझे कम्प्लीट करून दो, मी आय टेक द क्वेश्चन्स. हे करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय, तर हा प्रसार कसा होतो हे प्रसार तुमच्या ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून होतो, हवेतून होत नाही. दॅट इज पॉझिटिव्ह थिंग. हवेतून होत नसल्यामुळं हा ड्रॉपलेट्स कुणाच्या टचमध्ये आले आणि तुमच्या चेहऱ्यापर्यंत गेले तर होतं. म्हणून हे ड्रॉपलेट्स अवॉइड करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर आपला हात वारंवार धुतला पाहिजे. आता हात म्हणजे असा धुवायचा नाही आहे. माझी रिक्वेस्ट राहील की सायंटिफिकली हात धुवायचा म्हणजे काय करायचं, तर हा पहिला भाग झाला. दुसरा पाठीमागून आहे, बॅक साईड.
तिसरा बोटाच्यामध्ये आहे, चौथा फिंगर टिप्स आहे आणि पाचवा मनगटापर्यंत आहे. कमीत कमी 40 सेकंद, आय रिपीट, कमीत कमी 40 सेकंद हात धुवायचा असा. म्हणजे हुकून चुकून कुठं टच झालाच असेल, समजा मी तर आहे, इथं पडला नाही तर लागला, दॅट इज पॉसिबल, झालाच असेल तो तर त्याच्यात निघून जाईल, दॅट इज वॉट इज एक्सेप्टेड. म्हणून कॉमन पब्लिक प्लेसेस टच होऊचे नाही म्हणून तर ह्या पब्लिक फॅसिलिटी आपण क्लोज करतो आहे. तर 40 सेकंड्स आणि वारंवार करा. दुसरी गोष्ट, हात हात धुतल्याशिवाय, हे सगळं केल्याशिवाय चेहऱ्याला, तोंडाला, डोळ्याला, म्हणजे नाक तोंडाने लावू नका, हे दुसरी गोष्ट आहे. तिसरा प्रश्न मास्कचा येतो, मास्क वापरायचे का? मास्क वापरण्याची बिलकुल आवश्यकता नाही, आय रिपीट इट, आणि मेडिकली सांगतो मी परत तुम्हाला, तुम्ही माझ्याकडे कधी मास्क बघितला नाही आहे, त्याचं कारणच ते आहे, याची आवश्यकता नाही. का आवश्यकता नाही? समजा तुम्ही मास्क वापरला, असं न करता चेहऱ्यामध्ये तुम्ही अवॉइड करू शकता. मास्क लावलं खालीवर करण्यासाठी तुमचा हात तुम्ही वापरता, आणि त्याच्यामध्ये पासून तुमचा हात जे टच होऊ शकतो तो होऊ शकतो. त्याच्यामुळं मास्क वापरला आणि इकडे जर टच झाला तर त्याच्यामुळे स्प्रेड होण्याचे जास्त चान्सेस आहेत. म्हणून मास्क वापर, मास्क कुणाला गरज आहे? फक्त आणि फक्त पेशंटवरती ट्रीट करणारे डॉक्टर आणि स्टाफ यांनाच मास्कची आवश्यकता आहे, बाकी कुणालाही मास्कची आवश्यकता नाही. त्याच्यामुळं कुणी मास्क विकत घेण्याच्या भानगडीत पडू नये, कागदाचा मास्क तयार करण्याच्या भानगडीत पडू नये, आपण शिंकताना आपला हातरुमाल वापरणे. समजा हातरुमाल त्यावेळेस काढणं शक्य नसेल खिशात असेल तर इथं शिंका, हातावरती शिंकू नका. आता तुम्हाला हे काय, हातावरती शिंकलं तर परत हात टच होण्याची शक्यता आहे, इथं शिंकलं तर हे आपण तोंडाला लावणार नाही आहे. त्याच्यामुळे शक्यतो एल्बोमध्ये शिंकायचं, शक्यतो हाताने वापरायचा, तो हातरुमाल दररोज धुवून टाकायचा. दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. सॅनिटायझर विकत घ्या, सॅनिटायझर विकत, हे बिलकुल ह्याच्या बंधात पडू नका. सॅनिटायझेशन चांगलं होतं बिलकुल नाही. नॉर्मल सोप, म्हणजे तुम्ही डेटॉल वापरा, कोणतं काय वापरायचं आहे, सोपनीच क्लिन्सिंग करणे, वारंवार करणे आणि चेहऱ्यापर्यंत हात न नेणे ह्याच्यातला सर्वात उत्तम. दुसरी गोष्ट, जो पॉझिटिव्ह पेशंट असेल त्याच्या 3 फिटाच्या आत यायचं नाही. तुम्ही म्हणा 3 फिट किंवा 1 मीटर, हे का म्हणताय? त्याचं कारण असं आहे की हा जो ड्रॉपलेट्स आहे ते लंगच्या लोअर पार्टमधून येतो. लोअर पार्टमधून कितीही जोरात थुंकलं गेलं तर 3 फुटाच्या पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यातील कारण ते 1 मीटरचं आहे, ते सायंटिफिक आहे, हे कुणाला काही वाटलं म्हणून नाही आहे. ते लोअर पार्टचा रंग असल्यामुळे त्याच्यामुळे खूप जोरात थुंकलं तर 1 मीटर पण जाईल. मग समजा आलाच तर 1 मीटरच्या कुणीही आपला अन्न आपल्याला माहीत नाही, 1 मीटर डिस्टन्स ठेवा, यू आर नॉट लायकली टू गेट कॉन्टॅक्ट. हा दुसरा भाग आहे. त्याच्यामुळं तुमच्या मास्कच्या पाठीमागं लावू नका, तुमच्या सॅनिटायझरच्या पाठीमागं लावू नका, सोशल डिस्टन्स मेंटेन करा. कफ करताना आपण हातरुमाल याच्यावरतीच घ्या आणि ते धूत राहा. हे जर केलं तर आपण काळजी घेऊ शकतो. म्हणून आपण पब्लिक प्लेसेस बंद केलेले आहेत. आवश्यकता असेल तर आणि तरच घराच्या बाहेर पडा, अन्यथा पडू नका. जे एम्प्लॉई ज्या कंपन्या आजूबाजूला आहे त्याचं आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की होमवरून काम करा, घरापासून काम करा. आवश्यकता असेल तर आणि तरच जा, बाकी आवश्यकतांची गरज नाही. आपल्याला काही जर सिम्पटम्स वाटलेच तर आम्हाला आपला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तो आपण पब्लिश करू शकता. 2567021 हा इथला आपला कंट्रोल रूम आहे. आमच्यावर विश्वास नसेल, जास्त बघायचा असेल तर स्टेटची कंट्रोल रूम आहे, त्याचा नंबर देतो मी आपल्याला. माझ्या ट्विटरमधून सुद्धा मी तो केलेला आहे. त्याच्यामध्ये 020 पुण्याचा आहे, 2612739 याच्यावरती आहे. याच्यावरती फोन करून आपण विचारू शकता. आमच्याकडे आम्ही किती केसेस आपल्या फोन कॉल आहेत आत्तापर्यंत? 140 कॉसेस आत्तापर्यंत आमच्या कंट्रोल रूमला आलेले आहेत जेव्हापासून आम्ही उघडले, आणि त्यांना आम्ही काउन्सिलिंग केलं आहे. सिम्प्टमॅटिक आहात का, असिम्प्टमॅटिक आहात का, प्लस जे पॅसेंजर्स आले ते घरी आहेत त्यांना होम क्वारंटाईन करायला सांगितलं, त्यांना आमचा दिवसातून फोन जात असतो की तुमची काही परिस्थिती बरी आहे, काय काही दुखतं आहे, काय काय असेल तर सांगा, जेणेकरून आता आपल्याला शिफ्ट करता येईल. ह्या सिस्टम आपण केलेला आहे. लकीली आपल्यासाठी IGGMC टेस्टिंग फॅसिलिटी आहे. आपल्या जिल्ह्यात येणारे किंवा इतर येणारे ते टेस्ट करतात, त्याचे रिझल्ट आपल्याला कोणताही कम्युनिटी स्प्रेडिंग झालेलं नाही आणि आपल्याला ते कम्युनिटी स्प्रेडिंग होऊ द्यायचं नाही, हा त्याच्या पाठीमागे उद्देश आहे. म्हणूनच एपिडेमिक ॲक्ट इन्वोक करण्यापाठीमागे शासनाने तो कॉन्शियसली डिसिजन घेतलेला आहे, तो आपणही इथे केलेला आहे. दुसरी गोष्ट, स्टॅम्प करणार आहोतांना की ही विल बी होम क्वारंटाईन पण सो मच डे, त्याच्या पाठीमागे असेल. म्हणजे एनीबडी कॅन आयडेंटिफाय त्यांना होम क्वारंटाईन करायचं आहे, हे महाराष्ट्रभर चालू होते, त्याच्यामुळे कळेल की ह्या माणसाला ह्या तिकडून होमच्या बाहेर पडायचं नाही, तर ते पण करतो आहे आयडेंटिफिकेशन त्याने. दुसरी गोष्ट, नागरिकांना हे आवाहन आहे की तुमच्या बिल्डिंगमध्ये राहतो म्हणून त्याला ॲक्सेस द्यायचा नाही काहीतरी विचार बिलकुल करू नका, कारण त्याने काही चूक केलेली नाही. तो कुठेतरी वेळेस कुठेतरी होता, तो पॉझिटिव्ह नसेलही, पण तुमच्या सेफ्टीसाठी त्याला ठेवलं आहे, त्याच्यामुळे त्याला काहीतरी विकसितपणाची वागणूक करता येणार नाही. असं जर कुणी करत असेल तर आम्ही अशा नागरिकांविरुद्ध
भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करू शकतो, त्यांना रेस्ट्रिक्ट करू शकतो, त्यांना जेलमध्ये टाकू शकतो. तर कुणी अशा जे नागरिक पॉझिटिव्ह आहेत त्याच्याजवळ जाऊ नका, त्यांना त्रास देण्याचा कोणाला अधिकार नाही आहे की तुमच्या घरात येऊ नका, आमच्या एरियात येऊ नका, ही प्रकार चालणार नाही. असे काही प्रकार कोणत्या ठिकाणी निदर्शन आहे त्याप्रमाणे इथं नाही आहे, पण देशामध्ये कुठेतरी झालेले आहेत त्याप्रमाणे ती कारवाई त्याप्रमाणे केलेली आहे डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टनुसार. ती करण्याची इथं वेळ येऊ नये एवढंच अपेक्षित आहे. नागरिक आपण सगळे सजग आहोत, आपले मुलं आपल्यापर्यंत राहतील, त्यांना कोणत्या चुकीत जाणार नाही ह्या दृष्टीने बघायचं आहे. स्विमिंग पूलला जाऊ नका, जिमला जाऊ नका, आपल्याला जे चालायचे रस्ते होते घराच्या आसपास चाला. गरज पडल्यानंतर उद्या परवा जर असं वाटलं की खूप गार्डनमध्ये गर्दी होती त्यावेळेस मला विचार करता येईल, ते अधिकार आता ॲक्टनुसार मला दिलेले आहेत. आजच्या डेटला तशी गरज नाही, पॅनिकेची गरज नाही आहे. जसे जसे सिच्युएशन डेव्हलप होत जाईल तसे तसे आम्ही योग्य निर्णय घेत जाऊ. नागरिकांकडून अपेक्षित आहे की पॅनिकची तयारी करू नका, दुसऱ्याला भिवू नका, आपण व्यवस्थित राहा तर ऑटोमॅटिकली हा कंट्रोलमध्ये राहील. या दृष्टीने आपल्याला बघायचं आहे त्याच्यामध्ये.